संगमनेर तालुक्यातील कोठे बुद्रुक येथे जुगार खेळताना सात जणांना घारगाव पोलिसांनी रंगे हात पकडलं असून त्यांच्याकडून चार हजार पाचशे रुपयांची रोकड जप्त करण्यात आली ही घटना बुधवारी संध्याकाळी सहा वाजता घडली अरविंद नामदेव भालके लक्ष्मण रामभाऊ मध्ये धोंडीबा रावबा भालके प्रल्हाद कारभारी बोराडे रंजन विठ्ठल वाकळे अण्णा रामदास ढोकरे महादू गोविंद वाकळे सर्व राहणार कौठेबद्रुक बुद्रुक असे ताब्यात घेण्यात यांची नावं आहेत शिवारात अरविंद नामदेव भालके यांच्या घराच्या आडशाला झाडाखाली सात जण जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलीस, पोलीस उपनिरीक्षक अन्सारी नामदार कॉन्स्टेबल दीपक भांगरे तुळशीराम वायकर एम टी विखे यांनी सापळा रचला आणि जुगार खेळण्याच्या ठिकाणी छापा टाकला त्यावेळी जुगार खेळणाऱ्यांनी पळून जाण्याचा प्रयत्नही केला मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल तुळशीराम वायकर यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास गोरक्ष शिंदे करतायत आहेत एसनाईन चॅनलनं साकोर येथील मटक्याबाबत स्टिंग ऑपरेशन केल्यानंतर पहिल्यांदाच पोलिसांनी ही कारवाई केली आहे न्यूज रिपोर्टर नितीन शेळके एसनाईन मीडिया संगमनेर